औरंगाबादकरांसाठी चांगली बातमी आहे कोरोना रुग्णांची झपाट्यानं कमी होणारी संख्या दिवाळीच्या तोंडावर नागरिकांना दिलासा देणारी ठरली आहे प्रशासनाच्या विविध उपाययोजनानंतर हे शक्य झालंय या संदर्भात महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेंसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी महापालिका आयुक्त प्रशासक आस्तिक कुमार पांडे सर आपल्यासोबत आहेत सर स्वागत तुमचं सर्वप्रथम तर एक चांगली बाब म्हणजे पेशंट्स खूप कमी होत आहे बरेच परिश्रम घ्यावे लागले कसं घडून आलं सगळं खरं आहे की आता औरंगाबाद मध्ये कोरोनाची परिस्थिती पूर्ण नियंत्रणामध्ये मध्ये आलेली आहे आणि आपले एक्टिव्ह पेशंट फक्त आठसो राहिलेले आहे आणि दररोज आपले शंभर अराऊंड आपले नवीन केसेस येत आहे परंतु फॅक्ट हे आहे की औरंगाबाद मध्ये जर साडेचार लाख घर आहे त्यापैकी दोन लाख पंचहत्तर हजार घरांना आपण टेस्ट केलेला आहे मी सर्वेचं नाही म्हणत आहे टेस्ट केलेला आहे मोर देन टेन थाउजंड लोकांना आपण मास्क न वापरण्यासाठी फाईन केलेला आहे तर याच्यामुळे थोडासा जनजागृती आहे लोकांमध्ये आणि माझे कुटुंब माझे जबाबदारी अंतर्गत जे आपण डोर टू डोर जाऊन सर्वे करणार होतो ते औरंगाबाद महानगरपालिकाने आता कम्प्लीट केलेला आहे आता फक्त केसेसचे प्रश्न आहे केसेस जे येत आहे ते येत आहे याच्यासोबतच जे हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट एडमिट होत होते त्याची संख्या पण कमी झालेली आहे आणि आता आपण आर टी पी टेस्ट वर भर देत आहे मोर दॅन नाईन नाईन्टी पर्सेंट टेस्ट आपण सी आर करत आहे आणि मुबलक मात्रामध्ये टेस्टिंग कॅपॅसिटी पण आपल्याकडे उपलब्ध आहे याच्यामुळे जे मागच्या सात महिन्यामध्ये आपण प्रिपरेशन केलेली आहे तो आपण कंटिन्यू ठेवत आहे आता सण येत आहे मार्केटमध्ये गर्दी वाढणार आहे तेव्हा मास्क इज द बेस्ट बुलेट प्रूफ तर तुम्ही जेव्हा बाहेर पडत आहे घराबाहेर पडत आहे मास्कच्या काटेकोरपणाने पालन करा आणि सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या दोन गज दुरी हे त्रिसूटीचे जर पालन केलं तो आपल्या औरंगाबादमध्ये आता चांगली परिस्थिती आहे तरीच परिस्थिती कंटिन्यू राहणार आहे निश्चितपणे रुग्णांची संख्या कमी होते ही आनंदाची बाब आहे तरी सुद्धा लोकांनी गाफील राहू नये काळजी घ्यावी जर काळजी घेतली तरच कोरोनाचा पाडाव होऊ शकतो असं स्पष्ट सांगतात व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद सह मी विशाल करोळे झी मीडिया औरंगाबाद